एमआयटी विश्वशांती विद्यापीठ गेली 9 वर्ष स्पोर्ट्स फिएस्टा हा राष्ट्रीय क्रीडा महोत्सव आयोजित करत आहे. यावर्षी कोथरूड येथे यावर्षी आयोजित करण्यात आलेला स्पोर्ट्स फिएस्टा याचे हे 10वे वर्ष होते. या क्रीडा महोत्सवात फुटबॉल, क्रिकेट, टेबल टेनिस, बॅडमिंटन आणि बास्केटबॉल या खेळांचा समावेश असून सुमारे 60 ते 70 संघ यामध्ये सहभागी झाले होते. या महोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे या महोत्सवाच्या आयोजनात संघांच्या आमंत्रणापासून ते प्रायोजक मिळवण्यापर्यंत सर्व प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग असतो. यामुळे विद्यार्थ्यांना कार्यक्रम आयोजित करण्याचा तसेच कॉर्पोरेट जगताशी संबंध साधण्याचा प्रत्यक्ष अनुभव मिळतो. दरवर्षी या स्पर्धेला मिळणारा प्रतिसाद आता वाढतच चाललेला दिसतोय. गेली 10 वर्ष हा इव्हेंट आम्ही ऑर्गनाईज करतोय MIT WPU अंडर आणि यामध्ये आम्ही गेले 5 इव्हेंट करतो कंडक्ट. क्रिकेट, फुटबॉल, बास्केटबॉल, टेबल टेनिस आणि बॅडमिंटन. यामध्ये क्रिकेट आणि फुटबॉल सोडलं तर बाकी बॅडमिंटन, टेबल टेनिस आणि बास्केटबॉल यामध्ये मुलं आणि मुली असे दोन्ही संघ पार्टिसिपेट करतात आणि महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा टीम आमच्या या इंटरवल इव्हेंट हा गेले आम्ही 10 वर्ष ऑर्गनाईज करतो आणि या वर्षी आम्ही 13 ते 22 या दिवशी हा ऑर्गनाईज केलेला आहे आणि आमच्या MIT कोथरूड कॅम्पसमध्ये हा ऑर्गनाईज होतो. साधारण आमच्याकडे 60 ते 70 कॉलेजेस ऑन एव्हरेज येतात दरवर्षी आणि खेळाडूंची संख्या बघितली तर 1000 ते 1500 पार्टिसिपंट या इव्हेंटला पार्टिसिपेट करतात. व्हॉलेंटियर्सचं स्वरूप म्हणजे आमचे जे कॉलेजचे विद्यार्थी आहेत फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर हेच ह्या कॉलेज कॉलेजचा पूर्ण इव्हेंट कंडक्ट करतात आणि त्यांच्या सपोर्टने आम्ही काहीच करू शकत नाही. तर साधारण व्हॉलेंटियर्सची संख्या ही 60 ते 70 असते. प्रत्येक इव्हेंटसाठी 10 ते 15 व्हॉलेंटियर्स हे अहोरात्र इथं काम करत असतात. Now
we have a big company, but I'll tell you, like, that has helped me a lot. If someone asks me, you have graduated from COP college,